संगीत हा माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाचा किंवा कोणत्याही आनंदी क्षणाचा साथीदार आहे. त्यापासून मी कधीही वेगळा होऊ शकत नाही. एक बार अगर किसी चीज को आपने शुरू किया तो उस चीज को आपने कभी भी खत्म नहीं करना है, उसको बहुत आगे तक ले जाना है. माझं नाव प्रशांत बानिया आहे. मी सध्या उल्हासनगरला राहतो. एक बासरीवादक म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी ॲज अ असिस्टंट म्हणून जॉब करत आहे. मी वयाच्या 15 वर्षापासून बासरी शिकायला सुरुवात केली आणि श्री मजर शेख यांच्याकडे मी माझे बासरीचे प्राथमिक शिक्षण घेतले. बासरीच्या पुढील शिक्षणासाठी ठाणे येथे माझे गुरुजी पंडित विवेक सोनार सर यांच्याकडे मी बासरीचे शिक्षण घेत आहे. बासरीमध्ये संगीत विशारद केलं आहे. माझे अनेक ठिकाणी क्लासेस आहेत. कल्याण, विद्याविहार आणि अजून काही ठिकाणी असे क्लासेस आहेत. आणि एकूण साधारण माझे विद्यार्थी 100 किंवा त्याहून अधिक विद्यार्थी माझ्याकडे बासरी शिकत आहेत. शास्त्रीय बासरीवादन, सेमी क्लासिकल, त्यानंतर फिल्मी संगीत किंवा संगीताच्या अनेक प्रकारांसाठी साथसंगत देखील केलेली आहे. आणि भारत नव्हे तर भारताच्या बाहेरही अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत, ज्यामध्ये जर्मनी, पोलंड, बहरीन, दुबई यासारख्या देशांमध्ये देखील मी बासरी वादनाच्या कार्यक्रमासाठी सहभागी झालेलो आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितलेली एकच गोष्ट मला आयुष्यात नेहमी लक्षात राहते की आपण प्रत्येक गोष्ट अशी केली पाहिजे की त्यासाठी लोकांनी आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांना नेहमी आपली आठवण आली पाहिजे. सायन्स ये है कि अगर हमको दिख नहीं रहा तो हम क्या चीज़ के ऊपर ज़्यादा ध्यान देंगे, तो हम लोग सुनेंगे. तो सुनने से भी हमारे को बहुत सारी चीज़ें फील होती है. हम अगर रास्ते से भी चल रहे हैं तो वो चीज़ हमको फील होती है कि अब रास्ता किस तरफ जा रहा है, लोग किस तरफ चल रहे हैं, रास्ते से अगर हम चल रहे हैं तो गाड़ी की आवाज़ किस तरफ आ रही है. हमने किसी के ऊपर डिपेंड नहीं रहना चाहिए, हमने स्वतंत्र रहना चाहिए, इंडिपेंडेंट रहना चाहिए. किसी भी नेत्रहीन बच्चे की अगर अच्छी तरीके से पढ़ाई की जाए या उसको अच्छी तरह से शिक्षा दी जाए तो आज वो किसी के ऊपर डिपेंड ना रहते हुए वो अपनी ज़िंदगी खुद के पैरों पर खड़ा रह के चल नहीं दौड़ भी सकता है. शास्त्रीय संगीत की, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत जो है उसे आगे बढ़ाने की जो एक परंपरा है उसे मैं लेके जाने की आगे एक कोशिश कर रहा हूँ. इसी में मुझे बहुत बड़ी खुशी मिल रही है. लोकांनी नेत्रदान केलं पाहिजे हे माझं सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझं जे म्हणणं आहे. त्यांना आजही असं वाटतं की आपण जर डोळे दिले पण डोळ्यामध्ये एक कॉर्निया नावाचा एक प्रकार आहे. जो एखाद्या व्यक्तीचा जर कॉर्निया खराब असेल तर त्याला नवीन कॉर्निया बसवून त्याला ते डोळ्याचं जे म्हणजे एखाद्याला दिसण्याचा जो भाग आहे तो आपल्याला पुन्हा विजन देता येऊ शकतो.